संपूर्ण अभ्यासला मुलांनो चला तर मग पाहूया या पाठावरील स्वाध्याय। या पाठामध्ये मुलांनो आपण खेळाचं महत्त्व व्यायामाचं महत्त्व अभ्यासलेलं आहे, तसेच लेखकाने त्यांच्या बालपणीच्या आठवणी कोणकोणत्या सांगितल्या त्या देखील आपण अभ्यासलेल्या आहे। तर मग चला तर पाहूया स्वाध्याय। तर पहा मुलांनो पाठ्यपुस्तकातील प्रश्न क्रमांक एक, आकृती पूर्ण करा। लेखकाने शाळेच्या मागे केलेल्या मनसोक्त मजा। उत्तर पहा मुलांनो, मनसोक्त खेळणे, हुंदडणे, झाडावर चढणे, पावसात चिंब भिजणे। त्यानंतर पहा मुलांनो दुसरी आकृती, लेखकाचे सुट्टीतील मजेशीर अनुभव। तर पहा मुलांनो पहिला अनुभव आहे पक्ष्यांचे चिवचिवणे, पक्ष्यांच्या थव्यांना न्याहाळणे। त्यानंतर दुसरा अनुभव आहे जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे। तिसरी आकृती पहा मुलांनो, तिसऱ्या सहश्रकातील परस्पर संबंध वाढवणारी व माहिती देणारी माध्यमे। तर उत्तर आहे मुलांनो संपर्क माध्यमे, दळणवळण व संदेशवहन। आता पहा मुलांनो पुढचा प्रश्न, एका शब्दात उत्तर लिहा। लेखक जेथे शिकले ते गाव सांगली। लेखकाला मिळालेला पुरस्कार अर्जुन पुरस्कार। खास व्यायामासाठी असलेले ठिकाण। जिम। लेखकांचा आवडता खेळ बॅडमिंटन। पुढे पहा मुलांना प्रश्न क्रमांक तीन, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। त्यातील पहा नंबर अ, लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व। तर मुलांना नेहमी ब्रीफ उत्तर लिहित असताना पार्श्वभूमी लिहिणं हे खूप आवश्यक आहे। तर लिहिताना तुम्ही लिहायचं आहे नातवंडास पत्र। या पाठात लेखक नंदू नाटेकर यांनी व्यायामाचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगितलेले आहे। लेखक सांगतात कोणता ना कोणता खेळ खेळणे हा देखील एक काय आहे व्यायाम आहे। वेळ नाही अशी किंवा कोणत्याही प्रकारचे कारण न सांगता प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे। व्यायाम हा दररोज सेवन केलेल्या अन्न पाण्यासारखाच आहे। व्यायाम हा खुल्या मैदानातील असो किंवा एखाद्या क्लब मधील असो किंवा खास व्यायाम शाळेतील असो प्रत्येकाने कमीत कमी एक दोन तास व्यायाम हा करायलाच हवा। व्यायामाने मन व शरीर तंदुरुस्त राहते व जीवन आरोग्यदायी ठरते। व्यायामाने तणाव मनामध्ये उत्साह संचारतो। तर अशा प्रकारे मुलांनो तुम्ही हे उत्तर लिहायचं आहे। त्याचप्रमाणे आता दुसरा प्रश्न पहा, खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णय क्षमता वाढवतो। तर पहा मुलांना हे उत्तर कसं लिहायचं आहे, कोणताही आवडता खेळ खेळायला हवा। खेळ खेळण्यामुळे आपल्या जीवनाला शिस्त लागते, कोणत्याही समस्येशी मुकाबला कसा करायचा हे आपल्याला खेळ शिकवत असतो।
देखील आपल्याला खेळच शिकवत असतो। प्रत्येक खेळातील पडताळा जसा आपण पाहतो किंवा घेत असतो त्याचप्रमाणे आयुष्यातही चांगले वाईट काय आहे याची निर्णय क्षमता खेळ वाढवत असतो। त्यासाठी स्वतः स्वावलंबी व्हायला हवे। खेळ आपल्याला स्वावलंबन शिकवतो व आपली निर्णय क्षमता देखील वाढवतो। तर अशा प्रकारे मुलांनो तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला ही उत्तर लिहायची आहे। तर मुलांनो सर्वांनी पाठ्यपुस्तकातील या पाठावरील स्वाध्याय सुवाच्य अक्षरामध्ये नोटबुक मध्ये लिहायचा आहे। सो बाय स्टूडेंट्स।